नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा यूट्यूब चॅनल वरती आपण आज पाहणार आहोत तलावाची दुरुस्ती किती वर्षांनंतर व कशा प्रकारे केली जाते। आज अधिकाऱ्यांच्या समोर या ठिकाणी तलावाची दुरुस्ती आपल्याला पाहायला मिळेल। अनेक वर्षापासून तळ्याच्या पाळवरती अशा झाडांनी घेराव घातला होता। अगदी काही वर्षांमध्ये तलावाला हानी सुद्धा पोहोचू शकली असती। याच्याविषयी आपण सविस्तर अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊयात। साहेब नमस्कार। नमस्कार हो साहेब, नमस्कार। काय नाव साहेब आपलं? पोत्रे शिवाजी। बर सर, या ठिकाणी आपल्या तलावाची दुरुस्ती आहे, किती वर्षानंतर दुरुस्ती चालू आहे आपल्या तलावाची? दादा आपलं काय नाव? माझं बाबूराव यादव सुंदर। बर सर, मी लहानपणापासून बघा आई वडील शाळेला जा असं म्हणत होते, तरी आमच्या तलावाच्या खालून जमीन असल्यामुळे आम्हाला शेतीचा नाद लागला। त्यामुळे आता आमचं हे वय माझं कमीत कमी 40 वर्ष वय आहे। तर ह्या पहिली बार माझ्या देखत दुरुस्ती आली। तळ्याची 40 वर्षानंतर दुरुस्ती आली असं या ठिकाणी शेतकरी बांधवांचं म्हणणं आहे। नक्कीच अधिकाऱ्यांना कुठेतरी लक्षात बाब आलेली अशी असावी, किंवा हे केलंच पाहिजे, किंवा हे करण्याचं काय कारण असावं, सविस्तर आपण साहेबांकडून माहिती घेऊयात। त्याआधी आपण आपल्या तलावाची दुरुस्ती कशा प्रकारे होते हे आपण पाहणार आहोत। मित्रांनो, या ठिकाणी आपण आता सविस्तर साहेबांशी बोलणार आहोत किंवा एक जनरल चर्चा करणार आहोत। साहेब, किती वर्षानंतर तुम्ही या ठिकाणी आलात का? या वर्षी तुमची ड्युटी कधी चेंज झाली? सर, मी 1 वर्षापासून इथं या तलावावर ड्युटी करतो। बर, कोणतं पद आहे सर आपलं? सर, माझा कालवा चौकीदार आहे। कालवा चौकीदार, म्हणजे तुम्ही कुठं तुमचं कोणत्या ठिकाणी ड्युटी असायला पाहिजे तुमची? माझी सर तलावावरच असते, त्या डॅमवर असायला पाहिजे। बर, पण तलावावर बी देऊ शकतात, मिळू शकते। छान प्रकारे तुमच्या नजरेसमोर किंवा आम्ही जे पाहतोय तर दृश्य खूप एकदम स्वच्छ आणि सुंदर क्लीन दिसत आहे आपला। याला काय कोणते कोणते नाव असतात? या कामाला कोणते नाव असतात? डॅम दुरुस्ती सर। डॅम दुरुस्ती? हा, डॅम दुरुस्ती, पाळीव दुरुस्ती, डॅम दुरुस्ती। बर, त्याचे टेंडर निघतात का डिपार्टमेंट करतो काम? डिपार्टमेंटली थोडं टेंडर निघतात। अच्छा, शेतकरी बांधवांना शेतीसाठी पाणी पाजणार तळ जर दुरुस्त झालं तर अनेक वर्ष टिकल व फुटणार नाही याची काळजी या ठिकाणी प्रशासनाकडून घेतली जाते हे आपल्या समोर आहे। शेतकरी मित्रांनो, पाणी म्हणलं की शेती, शेती म्हणलं की पाणी, या दोन्हींच्या संगनमताशिवाय भाजीपाला असेल किंवा फळभाजी असतील तयार होऊ शकत नाहीत। सर बरोबर आहे का? बरोबर बरोबर आहे सर। दादा, तुम्ही कोणते कोणते उत्पन्न काढता शेतामध्ये तुमच्या? आम्ही गहू काढता, हरभरा काढता, सोयाबीन, तूर, तरकारी, आवरा, भेंडी, भरपूर चांगल्या प्रकारचे भाजीपाले करतात, हायब्रीड पेरता, ज्वारी, टळकी पेरता। महाराष्ट्रामध्ये यावर्षी सरासरी पेक्षा पाऊस कमी आहे, तरी तुम्हाला काही पाण्याची काही कमतरता काय? आम्हाला ते माहितीच नाही दुष्काळ कसला की कसला ते दुष्काळ माहितीच नाही, एवढं फुल पाणी आहे, एवढं फुल। चार चार मोटर टाकलो होती रिंगा काढायचं, रिंग टाकायचं तर गोड बघायचं। पाहू शकता शेतकरी मित्रांनो, नजारा किती सुंदर आहे, निसर्गरम्य वातावरण, आणि आज या ठिकाणी फिरण्याचा आनंद आम्ही घेतला आहे। आम्हाला प्रश्न पडला होता की याकडे लक्ष कोणी देतं का नाही, की खूप दिवसापासूनचे झाडं होते, किती वर्षानंतर हे कालवा दुरुस्ती किंवा आपलं तुमचं जे काम चालू आहे, किती वर्षापासून झालं नव्हतं असं तुमचं म्हणणं होतं, 40 वर्षापासून झालं नव्हतं म्हणणं होतं, आता गरज होती करणं दुरुस्ती, याचं काही नुकसान, याचं काही नुकसान झालं असतं तर काय झालं असतं, नुकसान काय झालं असतं याचं? खाली कमीत कमी 50 गावची नुकसान झाली असती, 50 गावची नुकसान झाली असती, 100% झाली असती। खाली पाणी गेल्यानं गावाला धक्का मारला। बर, अतिशय सुंदर प्रकारे बगड्यांचा थवा हार्दिक स्वागत स्वागत करत आहे आमचं या ठिकाणी। सुस्वागतम।